झणझणीत. नमस्कार मित्रांनो, मी सुनील तांबे, सुन्या व्लॉग्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण आलेलो आहोत आज पुण्यातील खडकी बाजार येथे. अशी कोणतीच गोष्ट नाही किंवा कोणती वस्तू नाही की ती खडकी बाजारामध्ये भेटत नाही. खडकी बाजार फक्त वस्तू आणि गोष्टीसाठी प्रसिद्ध नाही, तर ती प्रसिद्ध आहे 70 वर्ष जुनी अशी धाडगे मिसळ खाण्यासाठी. तर चला मित्रांनो, आपण जाऊयात धाडगे मिसळ. मित्रांनो, हे आहेत धाडगे मिसळचे ओनर. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव सुभाष लक्ष्मणराव धाडगे. साधारण किती वर्षापूर्वी आपण हा बिझनेस सुरू केला? हा बिझनेस आमच्या वडिलांनी 1951 सालापासून चालू केला होता आणि आज त्याला 70 वर्ष पूर्ण झाली. क्या बात आहे. आपल्या मिसळची अशी काय खासियत आहे की लोक लांबून लांबून खाण्यासाठी येतात? खासियत अशी आहे की आम्ही फरसाण स्वतः बनवतो. एक नंबर फरसाण असतं आमचं, रोजच्या रोज बनलं जातं. त्याच्यानंतर जो सिक्रेट मसाला आहे आम्ही तो स्वतः घरी बनवतो म्हणजे डंकन मधून कुठून आणतो. बरोबर. त्याचे ते वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, हे आहेत इथे सर्वात जुने यांचे कस्टमर. तर त्यांना विचारू आपण, ते कधीपासून इथे मिसळ खातात. दादा, किती वर्ष झाले तुम्ही इथे मिसळ खाता? 35 ते 40 वर्ष झाले हे इथे मिसळ खात आहेत. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मिसळ इथे खाल्ली होती तेव्हा ती किती रुपयाला होती? 2 रुपयाला. क्या बात आहे. मित्रांनो, जेव्हा यांनी सुरुवातीला मिसळ खाल्ली होती ती फक्त 2 रुपयाला प्लेट होती आणि आज त्या मिसळची किंमत झालेली आहे 60 रुपये. तर किती वर्ष जुनी मिसळ आहे तुम्ही याचा अंदाज लावू शकता. तर चला मित्रांनो, तर ही जुनी मिसळ आपण पण टेस्ट करून पाहू कशी लागते ती. अशा प्रकारे आपली गरमागरम मिसळ आलेली आहे. क्या बात आहे. मिरची आणि पापड पण सोबत. खरंच खूप झणझणीत आणि स्वादिष्ट अशी मिसळ आहे. तर खडकी बाजारला तुम्ही कधी जर आलात त्या धाडगे मिसळ खाल्ल्याबेकार जाऊ नका. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा विसरू नका.